देसूळ ग्रामपंचायतच्या महिला अध्यक्षांचा तेथील एका ग्रामपंचायत सदस्याने अपमान केला आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाल्मिकी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की देसूळ ग्रामपंचायतच्या अध्यक्ष असणाऱ्या लक्ष्मी पिरनवाडी या अनुसूचित जमातीच्या असल्याचे कारण मांडून त्यांच्यावर अन्याय करण्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य सतीश चव्हाण हे सातत्याने त्यांचा अवमान करीत आहेत. तसेच काही वेळा अध्यक्षांच्या खुर्चीत बसून त्यांचा कारभार चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा हा प्रकार आहे, याचा या सेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. ग्राम ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಆ ಮಹಿಳಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿ ಕೊಡಬೇಕಂತ ನಾವು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮುಂದಿನ ಹೋರಾಟ ಏನು? ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹನ ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಶಿಕ್ಷಕರು ವಾಲ್ಮೀಕಿ ರಾಜಕೀಯ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು.